नवरात्र उत्सवाच्या माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि केडगावच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. चालवाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाची जंगी तयारी या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी असं लक्षात आलं की महानगरपालिकेने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी दिलेली नाही. या यात्रेमध्ये असं लक्षात आलं पाहणी करताना असं लक्षात आलं की या ठिकाणी फक्त महानगरपालिकेने दुकानदारांना सूचना केल्या की या ठिकाणी कचरा पेटी द्यावी आणि त्यात सगळा कचरा गोळा करावा. त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी कचरा पेटी देखील ठेवली, पण ती कचरा पेटी खाली करायची कुठं? त्यासाठी महानगरपालिकेने या ठिकाणी एक का होईना कचरा कुंडीचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे होता, पण तो या ठिकाणी त्यांनी केलेला नाही. त्यामुळं या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं नाही आणि नागरिकांनी तो कचरा यात्रेच्या बाजूलाच मोकळ्या पटांगणामध्ये नेऊन टाकला आहे. त्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरू राहिलं आहे. महानगरपालिकेने याकडं लवकरात लवकर लक्ष द्यावं. फक्त कचरा कुंडीच नाही तर या ठिकाणी पुरुषांसाठी नाहीच पण महिलांसाठी देखील स्वच्छतागृह, फिरतं स्वच्छतागृह या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे. ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. लगाओ और भर का देवा बिजल लगा.